हा जो रेशीमचा रेशीम शेतीचा जो धंदा आहे हा तुती ह्याला नावच दिलंय तू आणि ती हा हा तू आणि ती हा नावच आहे तू म्हणजे नवरा ती म्हणजे बायको हा तुती हे नावच दिलं त्यासाठी दिलंय म्हणजे दोघा नवरा बायकोन करायचं म्हणजे हा खरा रेशीम शेतीचा जो उद्योग आहे जो रेशीम उद्योग आहे हे तू म्हणजे नवरा आणि ती म्हणजे बायको म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की हा बिझनेस चालवण्यासाठी फक्त दोघ जणच लागतात हे सरळ त्या शब्दामधून सिद्ध तुम्ही करून दाखवा. चला तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा शंकर मिटाळ नैसर्गिक शेतीमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत करीत आहे. रामकृष्ण हरी, जय जवान जय किसान. आज आपण दहीपळ तालुका कळंब, दहीपळ तालुका कळंब, जिल्हा शिवा उस्मानाबाद धाराशिव, या ठिकाणी आपल्या एक जवळच्या एका मित्राला भेट द्यायला आलेलो. तर मी तुमचा मित्र नैसर्गिक शेतीमध्ये स्वागत करीत आहे. तर यांचं नाव आहे आप्पाजी मते. हे गेल्या 4 वर्षापासून रेशीम उद्योग तुती यांचं खूप चांगल्या पद्धतीने काम चालू आहे आणि हा त्यांच्यावाला टेक्चर आहे, पूर्ण तुतीचं शेड आहे. तर त्यांना आपण सुरुवातीपासून काय काय अडचणी आल्या, सुरुवात कशी केली, बेनं लावलं, गव्हर्नमेंटची स्कीम काय काय आहेत, हे ह्याबद्दल सविस्तर विचारू आपण आता. तर मला आपाजी तुम्ही एक सांगा की हे सुरुवात करत असताना तुम्ही अर्ज कुठं केला आणि कसा केला? आम्ही अर्ज उस्मानाबादला रेशीम ऑफिसला केला. मग तिथं आम्हाला कळालं याला स्कीम आहे, शासनाचे अनुदान आहे. मोठ्याने बोला थोडं. 3 लाख ह्याला 3 लाख रुपये अनुदान आहे. 3 लाख रुपये अनुदान आहे. 3 वर्षात 3 लाख रुपये, 1-1 लाख असे करून 3 टप्प्यात, म्हणजे 3 टप्प्यात 3 लाख रुपये भेटते. समजा एका टप्प्यात भेटत नाहीत. तर आता ही तुम्ही लागवड किती एकरावर केलेली? 1 एकर आहे. 1 एकरावर ही आता तुम्ही अशी तुतीची लागवड केली आहे अशा पद्धतीने, याला स्प्रिंकलरने भिजवलेलं आहे. तर मला सांगा किती बाय कितीवर लागवड केलेली? 3 बाय 2 ची लागवड आहे. 3 बाय 2 ची लागवड आहे. तुम्ही बेन कसं आणलं? आम्ही बेन इथं खामकरवाडी येऊन आणलं होतं. आम्ही विकत आणलं होतं. बरं, तर मला एक सांगा तुम्ही, 3 टप्प्यात याची स्कीम येते तर कशा कशा स्टेपने येते, म्हणजे सुरुवातीपासून सांगा. शेडला अलग येते का, रॅकला अलग येते का, तुमच्या काय ह्याला काय म्हणता तुम्ही, चंद्रिकाला अलग येते का, असं कशी कशी येते सांगा. आधीवर लागवडीला सेपरेट येते. लागवडीच्या नंतर तुमच्या रोज आपण काम केलेल्या कामाची रोजगार हमी योजनेमधून ती एक येते. समजा रोजगार एक येतो. हा, परत हे जे सामान आहे चंद्रिका, परत एक पंप असतो, बाकीचं हे सामान सामानाचं असं सगळे मिळून 41,000 रुपये बिल येतं. आणि शेडसाठी आता 49,000 रुपये बिल एक येतं. आणि परत एक दुसरं जैविक म्हणून एक त्याच्यातच आहे ती, त्याचं 10,000 रुपये जैविक औषध किंवा जैविक औषधासाठी ड्रिचिंग करण्यासाठी काय ते एक बिल. तर मला एक सांगा, वर्षामध्ये जर 1 एकर तुती असेल तर वर्षामध्ये आपण किती लॉट काढू शकतो? 1-4 तर आरामात आपण काढू शकतो. एकदम आरामात सुटसुटीत हे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ह्याला टाइम सोडून आपण आरामात 4 लॉट काढू शकतो. तर सध्याच्या भावानुसार 1 लॉट आपला चांगल्या क्वालिटीचा माल असेल तर कितीपर्यंत आपल्याला समजा पट्टी येते? समजा 1 एकर मधून सध्या 70-80,000 रुपये सरासरी निघते. 70-80,000 रुपये तुम्हाला 1 एकर मधून येते. तर असे 4 लॉट. जर आपले जर थोडी तुती जास्त असेल तर 1-1.5 एकर जर असेल तर? 1.5 एकर असले तर तुम्ही 1-1.5 लाख पर्यंत तुम्ही एका बॅचचे काढू शकता. एका बॅचला 1.25 लाख रुपये म्हणजे खर्च अर्थ धरून 1 लाख रुपये तुम्ही आरामात काढू शकतात. 1-1.5 एकर तुती पाहिजे. तर हे शेड जे तुम्ही बनवलंय तर ह्याला किती बाय आणि कितीच आहे, किती रुंदी आहे आणि किती लांबी? हे शेड रुंदीला 22 फूट आहे आणि लांबीला 7 फूट आहे. हे शेड जे आहे तुम्ही बघताय शेतकरी मित्रांनो, हे रुंदीला 22 फूट आहे आणि लांबीला 60 फूट आहे. तर हे रॅकची जी साईज आहे ही किती बाय कितीची आहे? ही 5 बाय 50 आहे. रुंदीला 5 फूट आहे. रुंदीला 5 फूट आणि लांबीला 6 फूट. असे हे 1, 2, 3, 4 आणि 5 खप्पे आहेत तुमचे. 10 खप्पे तुमचे समजा दोन्हीकडे मिळून आहेत. तर मला एक सांगा, ह्याच्यामध्ये
पूर्ण खपयामध्ये पाला वगैरे घेतला तर किती अळ्या लागतील आपल्याला समजा? त्याच्यामध्ये 300 अंडेभूज आरामात जपतात. 300 अंडेभूज आरामात जपतात. म्हणजे 1 एकरचा पाला याला आरामात लागतो. जर एखाद्या वेळेस असं तुम्हाला उद्भवलं का की तुमच्या कोण अळ्या जास्त आणल्यात, किती अळ्या आणल्या होत्या तुम्ही आता? आम्ही आता 200 आणले. 300 ते 325 जर अळ्या आणल्या किंवा 350 जर अळ्या आणल्या आणि तर 350 अळ्याला 1 एकरमधला पाला पुरू शकतो का आपल्या पाल्याच्या क्वालिटीवर? तर आता हा इथं तुम्ही हे पाल्याचं एक बुंदा ठेवलेला एक लक्ष्मी म्हणून असा काढीत नाहीत म्हणलात तुम्ही त्याला, तर अशा पाण्याची जर क्वालिटी जर असेल तर पुरतो का? हो तर पुरतो का? पण पूर्ण अशा पाण्याची क्वालिटी आली पाहिजे, आली पाहिजे तरच तुम्हाला 300 आळ्यासाठी. त्यासाठी आपल्याला शेणखत अधूवर टाकावं लागतं भरपूर प्रमाणामध्ये. उन्हाळ्यात शेणखत भरपूर टाकायचं, उन्हाळ्यामध्ये कुजलेलं खत शेणखत टाकणं आस गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये अजूक रोगासाठी काय वैयक्तिक नियोजन करावं लागतं? ह्याच्यामध्ये पानाला वेगळा रोग आहे का, म्हणजे जे तुतीचं हे वृक्ष आहे ह्याच्यासाठी काही रोग अलग आहे का? ह्याच्यात नाही रोगच येत नाही, शक्यतो येत नाही पाल्याला. पाल्याला आणि ह्या आळीसाठी, आळ्यासाठी मस्करडाईन आणि फ्लेचरी म्हणून एक असतो. दोन रोग आहेत, दोन तीन. हा हा, डबल एक वेळ सांगा. ग्रासरी एक म्हणून असतो, फ्लेचरी एक म्हणून एक आहे आणि मस्करडाईन म्हणून एक आहे. हा, तर याच्यावर आपण रासायनिक समजा काही घेऊ शकत नाही, प्रक्रिया करू शकत नाही, तर ह्याला नैसर्गिकरित्या तुम्ही कशा पद्धतीने हँडल करू शकता? याला पावडरी मिळतात आपल्याकडं, विजेता अंकुश चुना म्हणून एक असतो, पावडर असती. तर ते आपण सप्लिमेंट एक आहे मस्करडीनसाठी, हे वापरून आपण त्याला कंट्रोल करू शकतो. आणि हे जे तुम्ही लावलंय हे बऱ्याच जणांच्या चांगल्या मोठमोठ्या घरामध्ये मी बघितलेलं आहे, हे असं मच्छरदाणी सारखं तुम्ही एवढ्या पूर्ण तुमच्या शेडमध्ये टाकलंय, तर हे कशामुळे टाकलंय? ही एक उजी माशी म्हणून आहे, मोठी अशी मोठी राहते. ही उजी माशी आळ्यावर बसली, ती त्या आळीत अंडी घाली ती, मग ती आळी फेल जाते, मरण पावती का? मग तेवढा एक समजा त्याच्यासाठी एक आपल्याला त्या उजी माशीसाठी आपण ही मच्छरदाणी लावली. हा, तर ह्या मच्छरदाणीला तुम्हाला जे खर्च किती लागला? 5000 रुपये खर्च येतो. तर त्याला काही अनुदान येतं का? नाही, आपल्याला वैयक्तिक करावं लागतो. बरं, हे तुमच्या ह्या तुती फॉर्ममध्ये रेशीम उद्योगामध्ये किती माणसं किती दिवस काम करतात आणि किती दिवसात लॉट निघतो तुमचा? हा पाला यायला 45 ते 50 दिवस लागतात, आणि तिथून मग आपले चौकी येऊन आळ्या आणल्यापासून 25 दिवसात आपल्याला लॉट निघतो. म्हणजे सरासरी 2.5 महिन्यात एक लॉट निघतो, कम्प्लीट होतो. 2.5 महिन्यात निघतो. जर आपल्याला 4 लॉटपेक्षा जर जास्त लॉट करायचे असतील, प्रश्न ऐकून घ्या, 4 लॉटपेक्षा आपल्याला जर जास्त लॉट काढायचे असतील किंवा एखाद्याच्या कुटुंबामध्ये 6-7 माणसं आहेत आणि त्यांना जास्त लॉट काढायचे असेल तर त्यांना काय उपाय योजना करावं लागतील? त्यांना मग अजून क्षेत्र वाढवावं लागेल, 2 एकर 3 एकर वाढवा. जर 3 एकर किंवा 2 एकर क्षेत्रावं लागलं, पहिल्यांदा एक प्रश्न, 2 एकरावं लागलं तर किती लॉट काढू शकतो आणि 3 एकरावर जर केलं तर किती लॉट काढू शकतो? आता ह्या शेडवर 2 एकरचं कम्प्लीट होत आहे, म्हणजे ह्याच्यावर भागत आहे 2 एकर. म्हणजे हे तुमचं 22x60 फुटाचं जे शेड आहे, तर ह्याच्यामध्ये तुतीचा पाला जर 2 एकर लावला तर एवढ्या शेडवर तुमचं वालं कवर होऊ शकतं समजा, तर 2 एकरच्या पाल्यावर किती दिवसाला लॉट निघल? महिन्याची महिन्याला तुमची बॅच चालणार आरामात. फक्त पाला 2 एकर आणि शेड एवढंच पाहिजे. माणसं कमीत कमी किती लागतील महिन्याला बॅच काढायची? 4 ते 5 माणसामध्ये आरामात होईल. महिन्याला जर तुमचा लॉट निघत असेल 2 एकर तुतीचा, तर 2 एकर तुतीसाठी आपल्याला किती आळ्या घ्यावं लागतील? 2 एकर म्हणजे आम्ही कंटिन्यू बॅच चालवायला आपल्याला. हा, महिन्याला बॅच चालवायची तर आपल्याला बॅचला आळ्या किती लागतील समजा 2 एकरच्या पाला संपवण्यासाठी? आपल्याला सोबत 1-2 एकरचा सोबत नाही ना पाला लागणार, 1 एकरचा अगोदर सुरुवातीला घ्यावा लागेल. हा, तो संपल्यावर दुसऱ्या 1 एकरचा घ्यावा लागेल, म्हणजे आपली कंटिन्यू चालते महिन्याला. म्हणजे इकडं 1 एकर मधलं संपलं की दुसरीकडं? तर मधात निर्जंकी जे आपल्याला शेड हे आहे, हे निर्जंकीकरण करण्यासाठी काय करण्यासाठी निर्जंतीकरण करावं लागतं? हा, तर हे किती दिवस गॅप ठेवावं लागतं कमीत कमी? 15 दिवसाचा गॅप ठेवावा लागतो. त्यासाठी आपल्याला अस्त्र फवारावं लागतं पूर्ण शेडला. हा, पूर्ण शेड ह्या चंद्रिका पूर्ण तुम्ही ह्याला निर्जंतिकीकरण करण्यासाठी काय करताय? फवारून घेताय अस्त्र. ठीक आहे, तर
मग महिन्याला लॉट तर आपल्याला म्हणता येणार नाही, पण 12 महिन्यामध्ये आपण 10 लॉट आरामात आणि चांगल्या पद्धतीने न 10 बोल करता वर्षामध्ये आपण 10 लॉट आरामात काढू शकतो. तर आता सध्या तुतीचा रेट काय चालू आहे आणि तुम्ही कुठं विकताय? सध्या कोशाला 700 पर्यंत रेट आहेत, 700 ते 800 रेंजमध्ये चांगला भाव आहे. आणि आम्ही प्रत्येक वेळेस माल घेऊन बेंगलोरला जातो. चालतंय चालतंय. बेंगलोरच्या रामनगरला मस्त भाव आहे. तर तुम्ही जे हे तुतीचं करताय तर महिन्याला जर लॉट पकडा तर एक महिना किती येईल तुम्हाला, इन्कम किती होईल, खर्च किती लागतो ह्याला दरवेळेस, आणि इन्कम निव्वळ इन्कम तुमची एका लॉटवर 1 एकरमध्ये किती राहते आता सध्या? आमचा यावेळेस 90,000 पट्टी आली ती, त्याच्यामध्ये आम्हाला 15 ते 20 हजार रुपये खर्च आला. त्याच्यामध्ये आम्हाला 70,000 रुपये 70,000 रुपये महिन्याला तुमचं प्रॉफिट आहे सध्या. तर 2 एकरची तुतीचं कंटिन्यू ठेवलं तर तुम्हाला किती प्रॉफिट राहील महिना, प्रति महिना म्हणजे 2 एकर जर तुती ठेवली तर प्रति महिना किती राहील, तेवढंच राहील का वाढू शकतं काही थोडं? थोडं कमी जास्त होतं, 10-5 हजार रुपये कमी होतील किंवा जास्त बी होतील. म्हणजे 80,000 विकत येऊ शकतो. 70 ते 80 हजार रुपये आपलं, 80,000-70,000 मिनिमम आपण राहू शकतो. तर आपण काय करू, 80 सोडून देऊ 70 सोडून देऊ, 75,000 रुपयाने जर पकड तर 10 महिन्याचे पैसे किती व्हायला लागले? 7 ते 7.5 लाख रुपये आपल्याला सांगायचे. जर 7.5 लाख रुपये तुम्ही जर 1 एकरवर उत्पन्न जर काढत असाल तर ही रेशीम शेती आहे ही माझ्या हिशोबाने परवडती शेतकऱ्याला. परवडण्यासारखी आहे. तर मी एक प्रश्न करतो, तुम्ही ह्या तुतीची लांबी आणि रुंदी मला एक वेळेस सांगा. तर ह्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस तुती कट करता त्यावेळेस तुती येईपर्यंत तुम्ही कधी कोथिंबीरीचा किंवा अन्य पालेभाजीचा कधी लॉट काढायला आहे का? आणि सध्या कोथिंबीरीची लांबी आपल्या ह्याची तुतीची जी लागवड केली ती किती बाय कितीवर आहे? ह्याची लागवड आमची 3x2 आहे. 3x2 आहे. जर एखाद्या शेतकऱ्याने 4x2 जर केली तर चालेल का? चालतं. 5x2 केलं तरी चालतंय. तर 5x2 किंवा 4x2 जर लागवड केली, तुती कट केल्यापासून तुती येईपर्यंत 45 दिवस लागतात आणि कोथिंबीर येण्यासाठी किंवा अन्य पालेभाज्या येण्यासाठी 1 महिना लागतो. तर 5x2 जर केली तर तुती कट केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कोथिंबीरीचं पीक निघू शकतं का? नाही. मग अडचण काय येणार, कशामध्ये अडचण येईल? कारण याच्यामध्ये जारवा भरपूर राहतो आणि जसं हा पाला ह्याचा वाढल तसं सावली हे राहते, त्याच्यामुळे ती दुसऱ्या पिकाला यूज देत नाही. तर मी तुम्हाला एक थोडं सजेशन देतो, एक वेळेस उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त असतं तर मधल्या फट्यामध्ये जी आहे ही तुमची पट्टी आहे मधली, त्याला ड्रिपची एक लाईन टाका आणि याच्यामध्ये कोथिंबीरीची एक लाईन पेरून बघा वक्रिल्याच्या नंतर. ऊन सावलीच्या खेळामध्ये आपल्याला कोथिंबीरीचं उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरीला चांगला भाव असतो. तर उन्हाळ्यामध्ये ऊन सावलीच्या खेळामध्ये जर कोथिंबीर तुमची 1 एकर निघत असेल तर ते पण तुम्हाला एक प्लस बोनस म्हणून या तुतीच्या शेतीमधून भेटू शकतं. तर तुम्ही प्रयत्न करून बघा. तर आपल्या ज्या तरुण पिढी आहे जी की शेतीमध्ये उतरायची नाही, तर यांना तुम्ही काय सांगाल? तरुण पिढीसाठी हा एक चांगला पर्याय आहे रेशीम शेतीचा. आणि तुम्ही माझ्या मते त्यांनी या रेशीम शेतीमध्ये उतरावं. कमी दिवसामध्ये जास्त उत्पन्न देणार हे रेशीम शेती ही नक्की सगळ्यासाठी फायद्याची आहे. याच्यामध्ये सर्वांनी उतराव. तर तुम्ही आता ह्या शेतीमध्ये समाधानी आहात का? मनापासून. तर एक शेवटचा प्रश्न आजूक माझ्या मनात आलेला, जर दोघच नवरा बायको असतील आणि शेती करणारे असेल तर दोघांमध्ये शेड किती दिवसाला ब्याज काढू शकतो आपण दोघं नवरा बायकोच? हा जो रेशीम शेतीचा जो धंदा आहे हा तुती ह्याला नावच दिलाय तू आणि ती. हा तू आणि ती हा नावच आहे. तू म्हणजे नवरा, ती म्हणजे बायको. तुती हे नावच दिलं त्यासाठी दिलंय म्हणजे दोघं नवरा बायको करून करायचं. म्हणजे हा खरा रेशीम शेतीचा जो उद्योग आहे, जो रेशीम उद्योग आहे, हे तू म्हणजे नवरा आणि ती म्हणजे बायको. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की हा बिझनेस चालवण्यासाठी फक्त दोघं जणच लागतात. हे सरळ त्या शब्दामधून सिद्ध तुम्ही करून दाखवलेलं आहे. वा वा, खूप तुमचं आभार अभिनंदन. आमच्या चॅनलला तुम्ही भेट दिल्याबद्दल आणि आम्ही तुम्हाला भेटायला आल्याबद्दल तुमचे अभिनंदन. वेळात वेळ काढल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत.
तर भेटूया पुढील अजून नवीन तंत्रामध्ये. तोपर्यंत तुमचा मित्र तुमची राजा घेतो शेतकरी मित्रांनो. दिव्यांगाची दिव्य शक्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि होत करू शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यापर्यंत आमच्या आपाजी मतेंचा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन शेतीला एक चांगल्या पद्धतीने तुतीचा धंदा व कार्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त करा, शेअर करा. तोपर्यंत तुमचा मित्र शंकर मोटार धर्मेवाडीकर तुमची राजा घेतो. राम राम, जय जवान जय किसान. राम राम.